वैष्णवे इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शहरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन राजनैतिक सामाजिक न्याय व्यवस्था कला क्रीडा क्षेत्रात आज काय आहे विशेष. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका क्षेत्रात कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान सुरू असून याची जनजागृती करण्यासाठी आता महानगरपालिकेने रिक्षांचा आधार घेतला असून रिक्षांवर स्टिकर आणि पोस्टर लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. आज पालिका मुख्यालयात काही रिक्षांवर हे स्टिकर आणि पोस्टर लावण्यात आले तर रिक्षातून प्रवास करताना विना मास्क व्यक्तीला रिक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. प्रत्येक रिक्षांवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा सूचना रिक्षाच्या मागे आणि रिक्षात देखील स्टिकरच्या माध्यमातून लावण्यात आल्या असून मास्क लावल्याशिवाय प्रवाशांना रिक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय रिक्षा संघटनेने घेतलेला असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली. तर 5,500 स्टिकर बनविण्यात आले असून ते 5,500 रिक्षांमध्ये लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रिक्षा केवळ कल्याण डोंबिवली शहरात फिरणार नसून बदलापूर ठाणे नवी मुंबई अशा सर्व ठिकाणी जात असतात. त्यामुळे या शहरात देखील या उपक्रमाची जनजागृती होणार असल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तथा सभागृह नेते प्रकाश पेनकर यांनी दिली. यावेळी महापौर विनिता राणेही उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. 5,500 आपण स्टिकर बनवले 5,500 रिक्षा नाही आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या रिक्षा आता नुसतं कल्याण डोंबिवलीत फिरत नाही, बदलापूर नवी मुंबई ठाणा मुलुंड सगळीकडे जाते आणि याचा जो प्रचार होणार आहे हा सगळीकडे होणार आहे. नुसतं एवढ्या भागातच नाही राहणार. 5,500 आपण शिकरचे बनवलं बारखे ते सगळीकडे येऊ शकतात. किटवळ आहे, मोना आहे. आज एक खूप चांगला उपक्रम आपल्या कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे आपले प्रकाश शंकर साहेब आहेत आमचे सभागृह नेता, त्यांनी आज सुरुवात केली आहे. प्रत्येक रिक्षावरती माझे कुटुंब माझी जबाबदारीचे जे काही सूचना आहेत त्या स्टिकर्स रिक्षावरती लावले आहेत, रिक्षाच्या मागे लावले आहेत. त्यांनी आतमध्ये बसल्यावरसुद्धा स्टिकर लावले जेणेकरून पॅसेंजर ते बघेल. शिवाय आज कल्याण डोंबिवलीच्या सर्व रिक्षांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे मास्क जर घातला नाही तर रिक्षामध्ये आम्ही प्रवेश देणार नाही. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगला पाऊल रिक्षाच्या युनियनचे आपल्या पेंटर साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी उचललं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर ह्या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. पुन्हा अशाच काही नवीन घडामोडींचा आढावा घेऊन पुढच्या बातमी सत्रात लवकरच हजर होऊ. तोपर्यंत धन्यवाद.